आता इथे दिसेल परफेक्ट, खालचा होता ना तो मेन होता, त्याच्यावरती आपण चिरे लावले होते, 1 2 3 4 5 6 7 8 9 असं होतं। आता 10 चिरे झाले आणि प्लस एक चिरा आपण इथे साईडला वाढवला आहे जेणेकरून पाणी आतमध्ये मारणार नाही। नमस्कार मंडळी, आज दिनांक आहे 5 जून। आपल्या बागेचं काम दिवसेंदिवस म्हणजे होत यायला लागलं आहे, म्हणजे आता लवकरच आपलं जे व्यवसाय आहे ते लवकर चालू होणार असं वाटतं आहे। थोडंसं काम राहिलं आहे, ते काम मला वाटतं 1-2 दिवसामध्ये होऊन जाईल। तर पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असणार हे आबा आहेत, यांचा नंबर देतो। यांचं खासियत आहे की तुम्हाला जसं आता आपण व्यवसाय उभा करतो त्याला आता चिरे वगैरे बांधले आहेत, म्हणजे घर बांधायचं असेल, काही बांधकाम करायचं असेल राजापूर तालुक्यामध्ये किंवा अन्य कुठल्या ठिकाणी, तर आबांचा नंबर देतो। चांगलं घर बांधतात, मस्त बांधतात घर, कारण की आमच्या इथे पेंटखळ्यामध्ये फेमस आहेत हे आहेत, त्याचबरोबर ते दुसरे शरद भाऊ आहेत, असा हे सर्वांचा ग्रुप आहे हा। तर मी माझा नंबर देतो, तुम्ही मला संपर्क करा, कारण की यांचा जो फोन असतो तो घरी असतो। वीर घर सगळं बांधतात, वीर म्हणजे कसं करतात मग तुम्ही, खोदतात का मशीनच्या द्वारे? ओके, खोदून हाताने? मग ज्या मंडळींना वीर खोदून पाहिजे असेल हाताच्या द्वारे, कारण की पहिलं हातानेच काम केलं जायचं, आता कसं आहे की खोदतात, म्हणजे मशीन वगैरे लावून किंवा अजून काही वेगवेगळे प्रकार असतात त्यांनी खोदून जे सी बी लावून वगैरे करतात, पण तुम्हाला हाताच्या साह्याने करायचं असेल, खोदकाम करायचं वीर, तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता। मला माझा नंबर देतो तुम्ही, मी यांना यांचा नंबर देईन मी पुढे तुम्हाला। आता आम्ही खोदलेली आहे ती दाखवा, बांधलेली आहे ती सांगू नंतर। हां, यांनी आताच रिसेंटली, कारण की आपलं जे बांधकाम होतं ना थोडंसं राहिलं होतं, तर त्यावेळी ते दुसरा पहिलं काम त्यांनी घेतलं होतं विहिरीचं, पण आपल्यासाठी स्पेशली आले त्यासाठी बिग थम्सअप। बऱ्यापैकी आपलं काम झाल्यानंतर त्यांना सांगितलं तुम्ही तिकडे जावा, 8 दिवसाचं ते काम त्यांनी केलं। हे बघा असं डोक्यावरून घेऊन जावं लागतं, आणि हा चिरा नाही म्हटलं तरी 10-15 किलोच्या वरती येतो, पण तुमच्या बागेमध्ये असा चिरा आला पाहिजे। तर आबांचा नंबर मी देतो, तुम्ही मला संपर्क केलात ना तर माझा डिस्प्लेला नंबर आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा। आणि हे बघा इथे कलर मारलं आहे वडिलांनी, तुम्ही लोखंड वगैरे घेत असाल तर त्या अगोदर ना पेंट करावा लागतो, तर असा पेंट मारून घेणं गरजेचं आहे, नंतर काय होतं की लेट झाल्यानंतर काय होतं गंज वगैरे पकडतो। हे बघा इथे पण चिरे आणले आहेत, तिथे बाहेर जे चिरे होते ते काल आपण आतमध्ये आणून टाकलेले आहेत। बघा हा पेंट आहे, हा पेंट आणला आहे, कलर वगैरे मारून झाला आहे। इथे पण बघा सिमेंट आहेत, बघा सिमेंटचे जे पत्रे आहेत ना ते मला वाटतं 6 फूट आणि 8 फूट असे आपण आणलेले आहेत, आणि आपला जो फणस होता ना तो मेला, आपण इथे त्याला चांगलं कुंपण करणार होतो, पण अचानक काय माहीत नाही वीज पडली की काय झालं ते कळलंच नाही। तर बघा असा हा पोकळ निघाला बघा इथे, आणि याच्या आतमध्ये जो साड असतो ना तो पूर्ण खराब झाला आहे साड। तर बघा इथे पण ओल आहे, कारण की खूप वर्षापूर्वीचं हे झाड आहे, आणि याच्यावर जे फणस लागायचे तर इकडचे जे स्थानिक मंडळी आहे ते घेऊन जायचे भाजीसाठी, पण आता भविष्यामध्ये हे, कारण की आपण काय करणार आहे की हे वरचंच ठेवणार आहे, एखाद्या वेळी जगलं तर, म्हणून आपण हे पूर्ण कटिंग करून घेणार नाही, हे वरचं कट करायचं फक्त, पण हे झाड असंच ठेवायचं एखाद्या वेळी जगलं तर। आणि हा जो फणस आहे या फणसाला आपल्याला असं कुंपण करून घ्यायचं आहे चिऱ्याचं, पण हे खूप दुःख वाटत आहे की आपलं फणसाचं झाड हे मेलं, बघा कसं पोकळ झालं आहे, जसं माणसाला डायबिटीज होतो आतून पोकरतं तसंच हे झालेलं आहे। चांगलं झाड होतं पण काढलं ते एका दृष्टीने बरोबर आहे की कोण माणूस वगैरे असेल आणि पडलं वादळामध्ये तर काहीतरी उद्या दुर्घटना होण्यापेक्षा आज काढलेलं सगळ्यात उत्तम। आपण एक थर वाढवतो आहे चिऱ्याचा, हे बघा अशी दोरी लावली आहे, एक थर वाढवतो आहे जेणेकरून पाण्याचा जो पाणी फोर्सनी मारेल ना तर ते एक चांगलं वाचेल, आतमध्ये पाणी नाही गेलं पाहिजे, आणि वरती चिरा वाढवतो, काहीच फरक नाही याच्यामध्ये, जसं आपलं स्ट्रक्चर होतं ना फक्त एक चिरा इथे वाढला आणि एक चिरा इथे वाढला, असे 9 आहेत तर एक 10 लागणार। मगाशी एक पावसाची मोठी सहर येऊन गेली त्यावेळी आपला
बराच सिमेंट लावला होता ना ते वाहून गेलं. हे प्रभाकर भाऊ आहेत. इथे बघा, इथे बघा, नाही बघणार. इथे जो चिरा लावला आहे ना तर बघा, एक थर लावला आहे हा, त्याच्यावरती आहे बघा. हे वाहून गेलं मगाशी. हे बघा इथे, आणि इथे एक भिंत करून घेतोय, जेणेकरून दरवाजासाठी पण फायदा आहे, आणि दुसरं म्हणजे आपण इथे काही सामान वगैरे आतमधल्या साईडला ठेवू शकतो. आणि मधला जो चिरा दिसतोय, म्हणजे ह्याच पोझिशनला समोरचं दिसतंय तुम्हाला, तर तिथे पण आपल्याला असंच स्ट्रक्चर करायचं आहे भिंतीचं, जेणेकरून तिथे मीटर येणार आणि आतमधल्या साईडला आपल्याला लाईट वगैरे घेण्यासाठी सगळ्यात बेस्ट राहून जाईल. आणि पुढच्या साईडला 10 फूट आपल्याला असं पत्रा वगैरे टाकून बसण्यासाठी जागा करायची आहे. एक चिरा वाढला आहे बघा इथे. पण आपण जे बजेट ठेवतो तर बजेटच्या थोडंसं वरती आपलं काम वाढतं ते. कधी पण कट्टूकट चाललं, जसं मी चाललो होतो कट्टूकट, पण थोडं तारामळ झाली पण चालेल. एक्सपिरियन्स घेता येतं की आपण 10 रुपयाची वस्तू म्हटलं तरी आपल्याला तिथे 12 ते 13 रुपये खर्च येणारच आहे, असं बांधकाम असेल तर. हा, बाकीचं आपण सगळं सामान आणलेलं आहे. आणि पाऊस जो पडला ना त्याच्यामुळे ही जी माती आहे ना, म्हणजे दगड वगैरे फोडून टाकलेली आहेत, हे एकदा पुन्हा एकदा फोडून एकदा धुमसने चेपून घेणार, म्हणजे एकदम एका लेवलमध्ये करणार. नंतर याच्यावर कोबा करायचा सिमेंटचा. बघू एखाद्या वेळी आपण ग्रीड आहे ना जी खडी असते, एखाद्या वेळी ती जमलं तर आणणार आहोत आपण. एक संतरी 2 टन काहीतरी त्याची किंमत 3-3.5 हजार रुपये काहीतरी आहे विथ ट्रान्सपोर्ट. आणि इथे साफ केलं आहे बघा, एकाचा परिसर बघा. इकडचा पूर्ण परिसर साफ करून घेतला आहे, जेणेकरून इथे आपल्याला बाथरूम वगैरे काहीतरी नियोजन करता येईल. पण आपल्याला इथे ही जी झाडं आहेत ना, ही झाडं काढून इथे दुसरी झाडं लावायची आहेत. म्हणजे बघूया, आपल्याला निसर्गाबरोबरच राहायचं आहे, झाडं असणं गरजेचं आहे. जसं हे काजूची झाडं आहेत, तसंच आपल्याला इथे पण बॉर्डरला झाडं लावायची आहेत. आता काय करतो आहे की जेणेकरून आपल्याला पूर्ण एरिया बघून घेतो आहे की जेणेकरून आपल्याला बाथरूम वगैरे बांधायचं, कुठल्या बाजूला बांधायचं, इथे बांधायचं आहे, मध्ये बांधायचं की पुढे किंवा त्या साईडला. कारण की जागा एकदा साफ असेल ना तर तुम्हाला जास्त म्हणजे नियोजन करता येतं. जागा क्लीन नसेल ना तर मग नियोजनाला थोडा प्रॉब्लेम होतो. कारण की आपण इथे माती टाकून भर टाकून इथे वाढवू पण शकतो. कारण की बाथरूमला लागणार आहे 1-5 फूटचं बाथरूम असणार, आणि पण टाकी पण करावी लागणार. साधारणतरी 200 चिरा लाग तेवढा आपल्याकडे आता उपलब्ध आहे. हे बघा इकडचा परिसर बघा खालचा, हे थोडं आपण पुढे घेऊ शकतो. मग त्यासाठी आपल्याला ही झाडं कापावी लागली, म्हणजे पूर्ण मुळापासून कापली नाही आहेत, फक्त जागा किती आहे. कारण की जी झाडं होती ना त्यामुळे आपल्याला ते नियोजन नीट करता येत नव्हतं की एक्झॅक्टली जागा किती आहे म्हणून. पण आपल्याला इथं झाडं काढावी लागणार एखाद्या वेळी, लागली तर नाही तर नाही अशीच ठेवून देणार आपण. इथे आपल्याला बाथरूम करायचं या साईडला इथे, आणि इथे आपल्याला म्हणजे हे घरच आपलं, पण हे पूर्ण एकच अटॅच करायचं आहे. पण हळू स्टेप बाय स्टेप करायचं आहे, जसं खिशाला आपल्याला परवडेल तसा खर्च करायचा आहे. आणि हा जो नाना आहे हा पण थोडंसं आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हा नाना आहे ना, कट करून घेणंच गरजेचं नाही, तर माकडं येतील आणि वरती उड्या मारतील. बघूया कसं याचं नियोजन करता येईल, किंवा याच्या जागी दुसरं कुठलं तरी छोटंसं झाड असणं गरजेचं आहे. इथे लावायचं आपल्याला, जिथे जिथे झाडं आपण काढणार आहोत तिथे तिथे झाड लावणार आहोत आपण. बरेच मंडळींना असं वाटतं की चिरा लावला म्हणून सगळं होतं, पण नाही. हे बघा हे सगळं मोजमाप असतं, ते बारकाईने बघावं लागतं की बाहेर येतो आहे वरती जातो आहे, हे सगळं बघावं लागतं. वातावरण
आपण जे व्यवसाय चालू करणार आहे ना ते अजूनपर्यंत लीक केलं नाही की आपण काय करणार आहे, पण एक तुम्हाला एक छोटीशी माहिती देतो की ज्या मंडळींना कुक्कुटपालन करायचं असेल तर 20x40 शेड नाही पाहिजे, तुम्हाला सबसिडी पाहिजे असेल तर, कारण की आपला आहे 20x40, पण तुम्हाला ज्यांना सबसिडी पाहिजे असेल तर 20x50 पाहिजे, 20x40 तुम्हाला युटिलाइज करण्यासाठी पाहिजे, एकतर फ्रंटला किंवा बॅक साईडला म्हणजे पाठीमागे तुम्हाला 10 फूट वाढावं लागेल अजून, म्हणजे 20x50, कारण की 20x40 युटिलाइज झालं पाहिजे, 10 फुटामध्ये तुम्हाला वरती पाण्याची टाकी लावायला पाहिजे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोडाऊन बनवायचं आहे, तर 20x50 असेल तर तुम्हाला 1,12,000 तुम्हाला सबसिडी मिळते, एक तुम्हाला सांगतो ज्यांना कुक्कुटपालन करायचं असेल तर। आपली शेड आहे 20x40 एक थोडंसं तुम्हाला हिंट देऊन देतो की आपण ह्याबद्दल पण माहिती घेतलेली आहे की ज्यांना सबसिडी पाहिजे असेल ना ते 1,12,000 तुम्हाला मिळून जातं, एखादी वेळी कमी पण असेल किंवा जास्त पण असेल, पण त्यासाठी एक अट आहे की तुम्ही गावातले म्हणजे ग्रामस्थ पाहिजे आणि तुमचे डॉक्युमेंट्स पाहिजे, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि 7-12 वगैरे तुमचा गावचा पाहिजे सगळं, तरच त्याला तुम्ही ग्राह्य ठरले जाणार आहेत। 1,12,000 किंवा 1,00,000 त्याच्यापेक्षा जास्त मिळू शकतं तुम्हाला किंवा कमीही मिळू शकतं, कारण की वरखाली होत राहतं। आमचे जेवढे पण डॉक्युमेंट्स आहेत, म्हणजे आता आम्हाला शेळीपालन करायचं असेल किंवा कुक्कुटपालन करायचं असेल किंवा अन्य कुठलं काही करायचं असेल तर त्याला आमचे जे डॉक्युमेंट्स काही आहेत ते मुंबईचे आहेत, पण बाकीचं आहे ते गावचे आहेत, पण आता आपले डॉक्युमेंट्स पण आपला गावचे करून घ्यायचे आहेत भविष्यामध्ये। पण तुम्हाला एक सांगतो ज्यांना कुक्कुटपालन करायचं असेल तर 20x50 शेड मँडेटरी आहे, की आपले मंडळी पुढे गेले पाहिजे। माझ्याकडे जेवढं नॉलेज आहे ते तुम्हाला शेअर करतो आहे, जेणेकरून आपले मंडळी पुढे आले तर व्यवसायामध्ये येणं गरजेचं आहे, तरच आपण प्रगती करू शकतो गावाकडे। आपण एकमेकांचे खेकड्यासारखे पाय खेचत बसलो तर पुढे आपली प्रगती होणार नाही आणि कोण पुढे जाणार नाही। अजून एक महत्त्वाची माहिती राहून गेली आहे की कुक्कुटपालनसाठी पूर्व पश्चिम दिशा असणं गरजेचं आहे, पण तुमचं म्हणजे भिंत आहे ना ही पूर्ण 13 फुटापर्यंत पाहिजे, ही पूर्ण पॅक पाहिजे, ही भिंत आणि ही भिंत अशी पूर्ण पॅक पाहिजे। आपली तर ओपन आहे पण अजून मी माझं काय व्यवसाय तर सांगणार नाही लवकर की आपण काय करणार, कारण की आपलं हे घर पण असणार आहे प्लस व्यवसाय पण करणार आहे आपण, तर घर प्लस व्यवसाय असं आपलं हे नियोजन आहे। पण पाहिजे असेल ना सबसिडी तर 13 फूट वर पाहिजे, कारण की 12 फुटाच्या वरती पाहिजे आणि ही समोरची भिंत पूर्ण पॅक पाहिजे आणि ही भिंत पूर्ण पॅक पाहिजे, हे ओपन नाही पाहिजे, हे नियम अटीमध्ये आहे आणि ह्याला पूर्ण प्लास्टर असणं गरजेचं आहे, बाहेरून प्लास्टर असणं आहे, कारण की ना याच्यामध्ये जीवजंतू राहतात ना ह्या होलमध्ये, मग त्यासाठी पूर्ण प्लास्टर करावं लागतं। पाऊस चालू झाला आणि हे 10वा चिरा आता वरती लावला आहे, पाऊस येतोय जातो आहे, टी ब्रेक झाला आहे आमचा, म्हणजे आता चहा घेणार। चला आता पॅकिंग करतायत, काम झालेलं आहे काय विजय भाऊ? तर इकडची जी भिंत आहे ना ती झालेली आहे अर्धी, उद्या काम बाकी आहे, तर एकूण आता वरती 10 चिरे झाले आहेत, तर इथे बघा इथून नवीन आपण चिरा एक वाढवलेला आहे, इथपर्यंत एवढीच होती बघा, म्हणजे आपण काउंट करूया एक, म्हणजे हे पहिलं होतं हे आता नवीन आहे, तर इथून आपण चिरा मोजूया 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 असे 9 झाले आहेत। पहिले इथून होता बघा हा जुनं, इथून आम्ही 9 पकडलेलं आहे, इथून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 धावा चिरा नवीन आहे। इथून थोडासा अंधार दिसतो आहे, आतमध्ये जाऊया जेणेकरून इथून जो सूर्य येतो ना आता मावळतो आहे, तर इथून बघा आता परफेक्ट समजेल, हा 10वा चिरा आहे ते लावतायत ना, तो शेवटचा चिरा बघा इथे दिसेल परफेक्ट, खालचा होता ना तो मेन होता, त्याच्यावरती आपण चिरे लावलेले होते 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 असं होतं, आता 10वा चिरा 10 चिरे झाले आणि प्लस 1 चिरा आपण इथे साईडला वाढवला आहे, जेणेकरून पाणी आतमध्ये मारणार नाही
आणि आपला जो पत्रा आहे तो दोन पाकी असल्यामुळे थोडंसं आहे ना 20 फूट आहे, तर आपल्याला 2 फूट बाहेर, 2 फूट या साईडला, 2 बाहेर, म्हणजे एकूण 24 फूट होणार असा 2 पाकी असल्यामुळे. आणि आता हे चिपून घ्यायचं आहे, फोडून घ्यायचं आहे आणि एका लेवलला करायचं आहे आणि नंतर सिमेंटचा कोबा करून घ्यायचा आहे. एका लेवलमध्ये होऊन जाईल. ग्रीड जी असते ना कडी, ती आणायला पाहिजे होती, पण आता काय करायचं समजत नाही आहे. पाऊस पडायला लागला आणि तिकडचा परिसर आहे म्हणजे शेती आहे ती आता ओली झालेली आहे. बघा ट्रक आला तर ठीक आहे, कारण की 2 टन लागणार आहे आणि आपल्याला लागलं तर रेती पण लागणार आहे. आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. पण ज्या मंडळींना व्यवसाय करायचा असेल तर घर आणि व्यवसाय हे दोन्ही कंबाईन केलं तर उत्तमच आहे. घर पण होईल आणि व्यवसाय पण तुम्ही निर्माण करू शकता. आणि हा परिसर पण आपला जास्त मोठा असल्यामुळे आपण अजून काही नियोजन करू शकतो भविष्यामध्ये. माती टाकून घेतो आहे जेणेकरून हे जे दगड आहे त्याच्यामध्ये जो गॅप आहे तो भरून होऊन जाईल आणि रेती आणि सिमेंट कमी लागेल. थोडंसं राहिलं आहे ते आता उद्या होऊन जाईल. उद्या आपले हे मंडळी नसणार, दुसरे मंडळी असणार, तर यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आबांचा नंबर देण्याच्या अगोदर मी माझा नंबर देईन. डिस्प्लेला नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. राजापूर तालुक्यामध्ये ज्यांना घर बांधायचं असेल, गोठा बांधायचा असेल किंवा बंगला बांधायचा असेल तर नक्कीच तुम्ही मला संपर्क करा. आबांचा नंबर दे, कारण की आबांचा फोन जो असतो तो घरी असतो. विजयभाऊंचा पण फोन दिला असतात, तो पण घरी असतो. काय विजयभाऊ, त्यांचा पण घरीच असतो. तर माझा नंबर दिला, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मग नंतर त्यांच्याशी मी संपर्क करेनच. आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय.